नमस्कार द कॉलममध्ये आपलं स्वागत न्यूजपेपर रिव्ह्यूमध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो राज्यातील विविध जे विव न्यूजपेपर आहेत त्यातील हेडलाईन्स जे आहेत ते आपण बघत असतो सुरुवात करूयात सकाळपासून सकाळनं आपली पहिली हेडलाईन्स केलेली आहे जे पी नड्डा यांच्या गाडीवरती हल्ला केल्यासंदर्भातील पश्चिम बंगाल या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याची बातमी आहे ती सकाळनं प्रसिद्ध केलेली आहे पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचारानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे असं सकाळनं म्हटलेलं आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या वाहनांच्या ताफ्यावरती तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केल्यानं काही काळ त्या ठिकाणी तणाव निर्माण झालेला होता नड्डांवरील या हल्ल्याची केंद्र सरकारनं देखील गंभीर दखल घेत राज्याकडून या घटनांबाबत सविस्तर अहवाल जो आहे तो मागवलेला आहे सकाळनं जे पी नड्डा यांच्या वाहनावरील हल्ल्यासंदर्भातील बातमी केलेली आहे तर सकाळची दुसरी हेडलाईन्स आहेत ती म्हणजे तृप्ती देसाई यांच्या संदर्भातील शिर्डीमध्ये जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधामध्ये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपल्याला माहीत आहे की काल तृप्ती देसाई ज्या आहेत त्या शिर्डीमध्ये वादग्रस्त फलक हटवण्यासंदर्भामध्ये जाणार होत्या आणि त्यांना पोलिसांनी सुपा या ठिकाणीच अडवलेलं होतं त्या पार्श्वभूमीवरती शिर्डीतील काही कार्यकर्त्यांनी जो आहे तो जल्लोष केलेला होता त्या ठिकाणी फटाके वाजवलेले होते आणि देखील एकमेकांना भरवलेले होते मात्र भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना सुपेब येथे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजताच एकत्र जमून त्यांनी जल्लोष करणाऱ्या तीस कारे करते करना चा, चा चा ते चाळीस कार्यकर्त्यांवरती पोलीस ठाण्यामध्ये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा गुन्हा जो आहे तो त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे ही सकाळची दुसरी हेडलाईन्स आहे तर आता आपण जाणार आहोत लोकमतकडे लोकमतनं पहिली हेडलाईन्स केलेली आहे अनलॉकनंतर राज्यामध्ये सहासष्ट हजार उद्योग जे आहेत ते सुरू झालेले आहेत ही स लोकमतची जी आहे पहिली हेडलाईन्स आहे आणि त्या अनुषंगानं सोळा लाख कामगार जे आहेत ते कामावरती रुजू झाल्याचं लोकमतने म्हटलेलं आहे लोक राज्यामध्ये अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यापासून औद्योगिक आणि व्यावसायिक भरभराट ही होत आहे उद्योग क्षेत्राला परत उभारी घेता यावी यासाठी उद्योग विभागानं लॉकडाऊन काळामध्ये परमिशन पोर्टलद्वारे उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आणि त्या अनुषंगाने आता हे सहासष्ट हजार उद्योग जे आहेत ते सुरू झालेले आहेत तर लोकमतची दुसरी हेडलाईन्स आहे ती म्हणजे काल दिवसभर राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू होती ती बातमी यू पी एची धोरा जी आहे ती लवकरच पवार यांच्या खांद्यावरती येणार अशा संदर्भातली जी आहे लोकमतने दुसरी हेडलाईन्स केलेली आहे केंद्र सरकारने सुधारणा केलेल्या शेतीविषयक कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी काल शरद पवार जे आहेत ते राष्ट्रपतींना भेटलेले होते आणि त्यानंतर या चर्चेला उधाण आलेलं आहे तर आता जाणार आहोत आपण लोकसत्ताकडे लोकसत्तानं चर्चेची दारे खोलीच अशा संदर्भातील हेडलाईन्स केलेली आहे कृषी मंत्र्यांना त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे आपण मागील काही दिवसांपासून पाहतो की दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन जे आहे ते अतिशय जोरदार पद्धतीने सुरू आहे आणि त्या अनुषंगानं अजून देखील कृषी मंत्री म्हणता आहेत की चर्चेची दारं खुली आहेत रेल्वे मार्ग रोखण्याचा शेतकऱ्याने जो आहे इशारा दिलेला होता आणि त्या अनुषंगानं आता हे आवाहन कृषी मंत्र्यांनी केलेलं आहे कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांनी प्रस्ताव फेटाळल्यानं तिढा सोडवण्याच्या दिशेनं केंद्रानं आणखी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि कृषी कायद्यातील सर्व आक्षेपांच्या मुद्द्यांवरती खुलेपणानं चर्चा करण्यास सरकार तयार आहे असं अशी हेडलाईन्स जी आहे ती लोकसत्तानं केलेली आहे आणि आता जाऊयात दिव्य मराठीकडे दिव्य मराठीनं पहिली हेडलाईन्स केलेली आहे ती म्हणजे अमरावतीच्या ऋषभनं बनवलेलं स्पेस टॉयलेट मॉडेल जे आहे ते नासाच्या स्पर्धेमध्ये प्रथम आलेलं आहे भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अशी ही बातमी म्हणावी लागेल शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये काम करणारे शौचालय हे नासातर्फे ऋषभला सव्वीस लाखांचं अनुदान देखील त्या संदर्भामध्ये देण्यात आलेला आहे अमेरिकेच्या दोन हजार चोवीसच्या चांद्र मोहिमेमध्ये त्याचा समावेश होणार आहे अमरावतीकरांसोबतच भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी ही अभिमानास्पद अशी बातमी म्हणावी लागेल जी दिव्य मराठ्यांना हेडलाईन्स केलेली आहे त्यानंतर दुसरी हेडलाईन जी आहे दिव्य मराठीची ती म्हणजे एच्या अध्यक्षपदी शरद पवारच पतंगबाजी सुरूच अशा संदर्भातील बातमी जी आहे ते दिव्य मराठीने केलेली आहे राजकीय वर्तुळात या बातमीनं प्रचंड चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रीय स्तरावरती विरोधी पक्षांची मोठ बांधली जावी आणि पवारांना पंतप्रधान पदाचा उमेदवार करण्याची काँग्रेसची तयारी असून संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद पवारांकडे देण्यात येईल अशी जोरदार चर्चा ही गुरुवारी राज्याच्या आणि देशाच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती यासंदर्भातील दिव्य मराठीना दुसरी हेडलाईन्स केलेली आहे आणि आता बघणार आहोत स्थानिक काही बातम्या नगर टुडेची पहिली हेडलाईन जी आहे ती तृप्ती देसाई यांना पोलिसांनी रोखलेलं आहे जुजबी कारवाई करून त्यांना पुणे हद्दीत सोडण्यात आलेलं आहे भूमाता ब्रिगेड मात्र आंदोलनावरती ठाम आहे अशा संदर्भातील नगर टुडेनं पहिली बातमी केलेली आहे साईबाबांच्या दर्शनासाठी पारंपरिक वेशभूषेतच यावं असा फलक जो आहे तो शिर्डीमध्ये लावण्यात आलेला होता आणि तो हटवण्यासाठी निघालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जे आहे तर ते नगर पुणे रस्त्यावरती सुपे या ठिकाणी अडवलं आणि त्यानंतर ते त्यांच्यावरती जुजबी कारवाई करून सोडण्यात आला अशा संदर्भातली बातमी जी आहे ती नगर टुडेनं केलेली आहे आणि आता पाहणार आहोत हॅलो अहमदनगरची बातमी हॅलो अहमदनगरनं टँकरच्या अधिनियमाची चौकशी करण्यासंदर्भातली बातमी केलेली आहे त्या संदर्भामध्ये विभागीय आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत की पाच वर्षातील व्यवहार आता तपासले जाणार आहेत अहमदनगर जिल्ह्यातील टँकर घोटाळ्याची अखेर शासनानं गंभीर दखल घेतली असून गत पाच वर्षामध्ये झालेल्या अनियमिततेची एक महिन्याच्या मुदतीमध्ये चौकशी करण्याचे आदेश जे आहेत तर ते देण्यात आलेले आहे अशा संदर्भातली बातमी हॅलो अहमदनगरनं केलेली आहे तर दिव्य सिटी संदर्भात आपण बघणार आहोत दिव्य सिटीनं अहमदनगर शहरातील कुलकर्णी कुटुंबियांनी मुलींप्रमाणे पारंपरिक गाणी लावत श्वानाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम जो आहे तो केलेला आहे त्या संदर्भातील बातमी हेडलाईन्स म्हणून केलेली आहे नगरमध्ये लुशी श्वानाची पारंपरिक पद्धतीनं डोहाळे जेवण घातल्यासंदर्भातली त्यांनी बातमी केलेली आहे तर दुसरी बातमी ती म्हणजे शिर्डीला निघालेल्या देसाईंना सुप्यामध्ये रोखला अशा संदर्भातली बातमी जी आहे तर ती दिव्य सिटीना केलेली आहे तुर्दास या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा द कॉलम नमस्कार